बातमी आहे बुलढाण्यामधनं इंदोर शहरातल्या मुख्य चौकात राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारला जाईल त्यानिमित्तानं इंदोरमधील चारशे जिजाऊ भक्त बुलढाण्यामधल्या सिंदखेड राजामध्ये आले होते यावेळी ते जिजाऊ जन्मस्थळावरील माती घेऊन इंदोरला रवाना झाल्यात जिथे हा पुतळा उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी एका कलशात ही माती ठेवली जाणार आहे इंदोर महानगरपालिका आणि जिजाऊ भक्तांच्या संयुक्त विद्यमानं ही कलश यात्रा काढली गेली जिजाऊंचा आज चारशे पंचवीसवा जन्मोत्सव सोहळा आहे आणि या पावन पर्वावर इंदूर येथून जवळपास चारशे जिजाऊ भक्त या ठिकाणी आलेले आहेत त्याचं कारणही तसं आहे चारशे पंचवीसवा जन्मोत्सव असल्याने ज इंदोर येथे जिजाऊंचा एक मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणाहून जिजाऊंच्या जन्म ठिकाणावरून पवित्र माती ही एका कलशात इंदोरसाठी नेण्यात येत आहे आपल्या ठिकाणी इंदोरून आलेले जिजाऊ भक्त आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करूया नेमकी काय भावना आहे तुमची जिजाऊंचा हा ही माती पवित्र माती तुम्ही इंदोरला घेऊन जात आमचं स्वराज्य स्वाभिमान उत्सव आम्ही मनवत आहेत यावर एकोणतीस जानेवारीला राजमाता जिजाऊ महासाहेबांची मूर्ती स्थापना इंदोरमध्ये अष्टधातू निर्मित नऊ फीट उंच अशी बनती आहे आणि त्या मूर्तीचे अनावरण सोहळा आमचा आजपासूनच सुरू झालेला आहे जिजाऊ जन्मोत्सवापासून इथून आम्ही जी ही माती आणि कळश ती म्हणजे आमच्यासाठी एक शक्ती आम्ही घेऊन चाललो आहे मातेच्या इथून आणि ती इंदोरमध्ये आम्ही पदयात्रा चारशे किलोमीटर आणि दोनशे तीनशे लोक आम्ही पायी इथून निघणार आहोत आज आणि सव् सत्तावीस तारखेला आम्ही इंदोरला पोहोचतो इंदोरमध्ये मध्ये पण भव्य दिव्य रॅली अहिल्याच्या नगरीमध्ये अहिल्या मातेच्या राजवाड्यावर मा मा कळशाचं पूजन केलं जाणार आहे आणि तिथून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत मोठी दहा हजारच्या वरती संख्या असणारी पदयात्रा निघणार आहे आणि मग एकोणतीस तारखेला आमचं मूर्ती अनावरण सोहळा होणार आहे जिजाऊंच्या जन्मस्थळावरून ही पवित्र माती इंदोर येथे नेऊन इंदोर येथे जिजाऊंची भव्य अष्टधातूची मूर्ती उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी ही पदयात्रा आता इथून निघणार आहे कॅमेरामन अमोल देशमुखचं डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा सिनखेड राजा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट